नाशिक मधल्या शास्त्रार्थ सभेत हनुमान जन्मभूमीवरून वाद पेटलाय. सकाळपासूनच ही सभा वादळी होतीये. हनुमानाच्या जन्मस्थळावरून जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. सभेत पुन्हा एकदा गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे. त्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतो. माफी मागे जगद्गुरु शंकराचार्य जब तक माफी नहीं मांगेंगे, जब तक माफी नहीं मांगेंगे नासिक से नहीं निकलेंगे हम. जब तक जगद्गुरु शंकराचार्य को माफी नहीं मांगेंगे, माफी मांगे जगद्गुरु शंकराचार्य को. हमारे भविष्य का कांग्रेस होता है सभेमधला हा गोंधळ आपण पाहतो आहोत. काय नेमकं घडलंय, कशावरून हा वाद सुरू झाला हे आपण जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी योगेश खरे आता आपल्या बरोबर आहेत. योगेश खरे, ही सभा आटोपली असं म्हणणार का, कारण सगळेच संत महंत उठून निघताना दिसत आहेत. खरंय, कारण जगद्गुरु शंकराचार्य यांची माफी मागावी असा आग्रह गोविंदानंद यांनी धरलेला आहे. कारण गोविंदानंद यांची ओळख नाही नाशिककरांनी मागितली होती. ते कोणाकडे शिकलेत आणि कोण त्यांचे गुरु आहेत याबद्दलची आग्रही माहिती त्यांनी मागितली होती आणि त्यानंतर चर्चा पुन्हा एकदा सुरू केली जाईल असं म्हटलं होतं. त्यामुळे एखाद्या गुरूंचं हे करणं किंवा त्याचा एखाद्या दंडी महाराजांची पूर्ण इतिहास जाणून घेणं हे माफी मागण्यासारखं, हे गुन्हा केल्यासारखं आहे आणि त्यामुळे जगद्गुरु शंकराचार्यांची माफी मागावी असा आग्रह यांनी गोविंदानंदांनी धरलाय आणि त्यामुळे वाद निर्माण झालेला आहे. खरं म्हणजे परिस्थिती हातगाईवर या आधी सुद्धा आलेली होती, मात्र आता अजून प्रश्न तापलेला आहे. एकूण जर आपण बघितलं हनुमान जन्मस्थळाचा मुद्दा बाजूला ठेवून मानराम मनाचा मुद्दा हा अगदी सुरुवातीपासून आपल्याला इथं बघायला मिळतोय. विद्वान पंडितांमध्ये खरं म्हणजे शास्त्रार्थ चर्चेमध्ये कुठलाही हातगाईवर मुद्दा यायला नको, भांडण व्हायला नको, चर्चा ही योग्य मार्गाने व्हायला हवी, मात्र ते या ठिकाणी होताना दिसत नाही. मंदिरांच्या नगरीमध्ये पहिल्यांदाच हा सर्व गोंधळ या ठिकाणी निर्माण झालाय आणि त्यामुळे एकूणच परिस्थिती आता हाताबाहेर गेलेली आहे आणि शास्त्रार्थ चर्चा उधळून लावली जाईल असं एकूण दिसतंय. नक्की, पण ज्या उद्देशानं ही सभा बोलावण्यात आली होती त्या उद्देशाच्या दृष्टीने कोणती चर्चा झाली किंवा त्याची सुरुवात झाली की नाही हे जाणून घ्यायचंय. पण असेच संपर्कात राहा.
नाशिकमध्ये ही शास्त्रास्त्र सभा आयोजित करण्यात आली होती. हनुमान जन्मभूमीवरून जे दोन वाद आहेत किंवा जे दोन दावे केले जात आहेत ते खरे करून दाखवण्यासाठी किंवा आपला दावा खरा करून दाखवण्यासाठी सभा बोलावण्यात आली होती. मात्र या सभेमध्ये अगदी सुरुवातीपासूनच वेगळं चित्र दिसलं. अगदी सुरुवातीपासूनच मानापमान नाट्य रंगलं. बसण्याच्या जागेवरून हा वाद सुरू झाला आणि त्यानंतर मला यामध्ये अगदी हमऱ्यात उमरीवर सुद्धा आलेले दिसले संत महंत. हनुमान जन्मस्थळावरून ही वादावादी सगळीकडे दिसून आली. शंकराचार्यांची माफी मागा अशी मागणी गोविंदानंदांनी केली. गोविंदानंद यांना त्यांचं मूळ सिद्ध करून दाखवा. गुरुजी क्या हुआ है एग्जैक्टली? मैं महंत भक्ति चरण दास जी महाराज बोल रहा हूँ. जो हम लोग अभी जो हम लोग आह्वान किए थे हमारे विद्वत जन सभी अपने के पूरा चर्चा में सहभाग हुए. 99% हम लोग उनको पुरावा दिए लेकिन उनका ये है वो मानना नहीं चाहते. तो मानना हम लोग उनको भाई को भी तो डिसीजन लो तो वो मानना नहीं चाहते और अपने से खुद वो ऐसे झगड़ा शुरू कराए दिए जैसे कि लोग उठ के चले जाए. इसलिए हम अपने तरफ से जो महाराष्ट्र नासिक की ओर से पूरा पुरावा 99% उनके सामने हमारे विद्वत जन ने रखे है यानी वो उसको मान्यता दे रहे लेकिन वो ये नहीं चाहते अंजनी की जन्मस्थान मानेंगे. वो अपना किसकी ना मानना चाहते लेकिन हम अपने जगह पर सबूत के अनुसार अंजनी की मानेंगे. हमारे जन्मस्थान अंजनी. अभी ये सभा स्थगित हो गई है या फिर कैसे इसका निष्कर्ष निकलेगा? अभी देखिए ऐसे देखिए ये एक छोटे से साधारण सभा था छोटा से विद्वान लोग थे इसमें कोई आज ये बड़े मुद्दा है. हनुमान जी जन्मस्थान की बदलने की बात है बड़े मुद्दा है. आज ये पूरा भारत है पांच जगह में जन्मस्थान मांगते हैं. अरे वो कोई उज्जैन ही मानते हैं ये मतलब नासिक मानते हैं वो ये किष्किंधा मानते हैं और तीन जगह ही मानते हैं. अरे सब अपना अपने मानो ना कोई तो मना नहीं कर रहा ना. आप आए कि बिल्कुल यहाँ आह्वान करके एक झगड़ा पैदा करना यानी आपको चर्चा करना था तो नासिक के विद्वान लोगों को प्राइवेट पर्सनल बैठ के चर्चा करना चाहिए था. भाई इसके बारे में आपको क्या कहना? आप ये सब पूरा मीडिया लोगों को एक साथ बुलाएंगे जो कर रहे हैं ये गलत मैसेज जा रहा है. हनुमान जी ना ये जो गोविंदान जी आए किए आह्वान के मैं उनको स्पष्ट बोला आपको चर्चा करना चाहिए था. चार दिन से पर्सनल सबसे चर्चा करना चाहिए था तब मीडिया के सामने सबको आगे बोलना चाहिए था. जब आपके बारे प्रूफ है ही नहीं है पूरा जानकारी नहीं है तो क्यों ये मीडिया के सामने ऐसा ये कर रहे हैं? अभी तो स्थगित हुआ है. आओ हमारे इंजीनियर हमारे लिए जन्मस्थान है वो हमारा जन्मस्थान रहेगा.
सभेत संत महंतांमध्ये जोरदार वादावादी रंगली. खरं म्हणजे ही वादावादी हनुमान जन्मभूमी नेमकी कोणती हे सिद्ध करण्यासाठी व्हायला हवी होती, मात्र या वादावादीला थेट हमरात उमरीचं चित्र मिळालेलं आहे. गोविंदानंदांना त्यांचं मूळ विचारताच त्यांनी जगद्गुरू शंकराचार्यांची माफी मागा अशी मागणी करायला लागली आणि त्यानंतर त्यांच्यावर कुणी बूम उगारण्यात आल्यानंतर ते आणखीन संतप्त झाले आणि जो या सगळ्या सभेमध्ये या धर्मसंसदेमध्ये मोठा गदारोळ रंगला आणि त्यानंतर मात्र या सभेतून सगळेच संत महंत उठून निघून गेले. शास्त्रास्त्र सभेमध्ये हा जोरदार राडा झालेला पाहायला मिळाला. हनुमान जन्मस्थळावरून वादावादी सुरू झाली. अगदी सुरुवातीपासूनच या सभेमध्ये मानापमान नाट्य रंगलं. बसण्याच्या जागेवरूनच सुरुवातीला वाद झाला. त्यानंतर गोविंदानंदांना त्यांचं मूळ विचारण्यात आलं, ते त्यांनी सिद्ध करावं असं आव्हान देण्यात आलं आणि त्यावरून गोविंदानंद संतप्त झाले आणि जगद्गुरु शंकराचार्यांची माफी मागा अशी वारंवार मागणी करत राहिले. एकत्र झाली आता त्यांच्याकडून जाणून काय झालं सभेची दंडी स्वामी सर्व नाशिक त्र्यंबकच्या विद्वानांनी त्यांना त्यांचा परिचय मागितला तर दंडी स्वामी आपला परिचय देत होते की कोणत्या साली कोणत्या मठातून ते दीक्षित आहे तर त्यांनी द्वारकापीठ आणि जगद्गुरु स्वरूपानंदजी सरस्वती यांचं नाव घेतलं आणि नाशिकचे कोणी महात्मा होते त्यांनी त्यांना सांगितलं की काँग्रेसही आहे तुमचे शंकराचार्य तर ते दंडी स्वामींना राग आला त्यांनी त्यांना सांगितलं माफी मागा याच्यावरती एवढा मोठा वाद झाला. याच्यामध्ये हनामारीपर्यंत हा वाद गेलेला आहे त्यांनी काही कुठे त्यांच्यापर्यंत उभारलेला आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? दुर्दैवी प्रकार आहे, दुर्दैवी प्रकार आहे, असं नाही व्हायला पाहिजे. पुढे सध्या स्थगित स्थगित करण्यात आलेली आहे. शास्त्रास्त्र सभेमध्ये जोरदार राडा झाला. या सभेमध्ये उपस्थित संत महंतांकडून माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो की नेमकं कशामुळे हा वाद रंगलेला आहे. तर गोविंदानंद यांना त्यांचं मूळ विचारण्यात आलं. गोविंदानंदांनी तेव्हा आपण स्वरूपानंदजींचे शिष्य असल्याचं सांगितलं. त्यानंतर तिथं शंकराचार्य हे काँग्रेसी असल्याचं म्हटल्या क्षणी गोविंदानंद संतप्त झाले आणि त्यांनी शंकराचार्यांची माफी मागा अशी मागणी केली आणि त्यानंतर मात्र हा वाद आणखीन रंगत गेला इतका की तो हमरात उमरीवर आला आणि त्यानंतर अखेर सर्वच संत महंतांनी या सभेतून सभात्याग केला आणि धर्मसंसदेचं जे उद्दिष्ट होतं ते काही मात्र पूर्ण झालं नाही. हनुमान जन्मस्थळावरून जे दोन दावे केले जात आहेत की हनुमान जन्मस्थान नेमकं कोणतं, अंजनेरी की किष्किंधा, ते दावे सिद्ध करण्यासाठी धर्मसंसद बोलावण्यात आली होती, मात्र यामध्ये वेगळीच वादावादी रंगली. माफी मांगे माईक उघडण्यापासून अगदी हमरी तुमरी पर्यंत ही वादावादी गेली. बरं, या वादावादी मध्ये हनुमान जन्मस्थळाबद्दल कोणताच पुढे मुद्दा ठेवण्यात आला नाही आणि जे उद्दिष्ट ठेवून ही धर्मसंसद बोलावण्यात आली होती ते उद्दिष्ट सफल झालं नाही. झाला तो केवळ वाद राडा आणि हमरी तुमरी. धर्मसंसदेत प्रचंड गोंधळ झाला आणि अखेर ही या धर्मसभेमधून सर्वच संत महंतांनी त्याग केला. सभेमध्ये उपस्थित इतर संत महंतांनी जे आज या धर्मसंसदेत झालं ती निश्चितच लाजिरवाणं आहे आणि ते शोभनीय नाही अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. नाशिकमध्ये ही धर्मसंसद बोलावण्यात आली. हनुमान जन्मस्थळ नेमकं कोणतं, अंजनेरी की किष्किंधा, हे दावे सिद्ध करायचे होते दोन्ही बाजूंना, मात्र ते काही होऊ शकलं नाही. केवळ जोरदार राडा आणि वादावादी रंगली. एकमेकांवर माईक उगारण्यापासून ते एकमेकांना बोगस वगैरे असे शब्द वापरण्यात आले. सभेत संत महंत अक्षरशः हमरी तुमरीवर आलेलं पाहायला मिळालं. गोविंदानंद यांना त्यांचं मूळ सिद्ध करावं असं आव्हान देण्यात आलं. त्यांनी आपलं मूळ सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा
तिथे शंकराचार्य हे काँग्रेसी असल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यावरून ते संतप्त झाले आणि त्यांनी शंकराचार्यांची माफी मागा अशी मागणी करायला सुरुवात केली. मात्र यावरून सुद्धा पुढे मोठा वाद झाला. दोन्ही बाजू ऐकून घ्यायला काहीही तयार नव्हते आणि अखेर सर्व संत महंत या सभेतून बाहेर पडले. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होत आहे, हनुमान जन्मस्थळावरचा हा वाद नेमका आता कोणत्या दिशेनं जातोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला गोविंदानंदांना, पण काही उपयोग झाला नाही. धर्मसंसदेत प्रचंड गोंधळ राहिला. चर्चार्थ सभा ही रद्द झालेली आहे आणि ही सभा गोंधळामुळे रद्द झाली. आपण जाणून घेऊया महंत सुधीरदास यांच्याकडून काय एकूण झालं होतं सभेमध्ये. तुम्ही इतका संतापला होता, काहीतरी हातात उचलून मारायला घेतलं होतं. नाही, मी हातात उचलून नाही घेतला, मारायला वगैरे. त्यांना समोर माईक उचलून त्यांचा असं तोंडासमोर घेतला आणि मोठ्यांनी बोला ते त्यांना आम्ही त्यांची गुरुपरंपरा विचारली, तुमचं शिक्षण कुठे झालं, तुम्ही कुठल्या आखाड्याचे आहात, कुठल्या शंकराचार्यांशी जोडलेले आहात, हे सगळ्या लोकांना माहीत होऊ द्या. सकाळपासून ते सांगत नव्हते, शेवटी महिने माईक उठा के ऐसे बोला, जोर से बोल ना, जोर से बोल, अभी तेरी परंपरा पूछी तो बोलने को तेरे गले से शब्द नहीं निकल रहे क्या. तो बोले मैं श्रृंगेरी में पढ़ा हूँ, श्रृंगेरी से मेरा अध्ययन हो गया, फिर मैं द्वारका चला गया, फिर मैं रामसेतु में और धनुष कोड़ी मंदिर में पुजारी था. तो इस तरह की अलगड़न बातें कहने लगे. उन्होंने कहा कि मैंने रामसेतु का केस भी मैंने ये किया है. तो मैंने सुब्रमण्यम स्वामी को मैसेज डाला था अभी कि सर रामसेतु का केस तो आपने डाला था, तो ये कैसे क्लेम कर रहे. मैंने बोला आप झूठ बोल रहे. एकूणच खोटं आपलं उघडं पडतंय हे बघून ते हे खोटं उघडं पडतंय असं म्हणून त्यांनी माझ्यावरती जगद्गुरूंचा अपमान केला असं म्हणून स्पष्ट बोलायला सुरुवात केली. काँग्रेस आहे, मी असं मी माझं वाक्य बोलायच्या आतच त्यांनी हे केलं. मी म्हटलं सगळे काँग्रेसवाले जगद्गुरु द्वारका पीठाधीश्वरांकडे येतात, त्यांना त्यांचा आशीर्वाद असतो असं म्हणायच्या आतच त्यांनी गोंधळ सुरू केला की जगद्गुरु का अपमान किया और आपने जगद्गुरु को काँग्रेसी बोला. हम हमारे जगद्गुरु को कैसे काँग्रेसी बोल सकते. जगद्गुरु हमारे लिए पूजनीय है. द्वारका पीठाधीश्वर हमारे मंदिर में आके गए, हमारे हम उनके चरण की धूली तक नहीं है, हम उनका अपमान कैसे करेंगे. लेकिन इसके पास कोई रीजन नहीं था तो इन्होंने ये शब्द उठा के बबर्डन खरा कर दिया. माफी मागायला तुम्हाला लावलं तरी नाही. नाही, मी माफी कशाला मागायची, माफी कशाबद्दल मागायची जर मी त्यांचा अपमानच केला नाही. हा कोण होतो माफी मागायला सांगायला. मला माफी मागायची तर मी जगद्गुरूंना साष्टांग दंडवत घालेल द्वारकेला जाऊन. याच्या समोर कोण, हा मूर्ख माणूस आहे. हा पुरे झाले, याला खूप वेळ दिला आम्ही. बरोबर, एवढा वेळ मीडियाने डोक्यावर घेतल्यामुळे हा जास्तीच करायला लागला आता. बरं, एकूणच आता हे पूर्णपणे विषय संपला आहे आणि लोकांना काय तुम्ही आवाहन करणार. लोकांना आम्ही हे करणार की जी नाशिककर आणि महाराष्ट्रातल्या समस्त जनतेची भावना आहे, अंजेरिनी पर्वत त्र्यंबकेश्वरच्या जवळ हनुमंताचा जन्म झालेला आहे. आमच्या सर्व धर्मसभेतल्या सर्व विद्वानांनी सर्व प्रकारचे प्रमाण त्या ठिकाणी दिले, एकही प्रमाण तो फोडू शकला नाही आणि त्यामुळे त्यांनी या पद्धतीने गोंधळ घालून शेवटी अशा पद्धतीचा जो एक वितंड वाद उभा केलेला आहे. निष्कर्ष काय, निष्कर्ष हेच आहे की अंजनेरी आपलंच स्थळ आहे म्हणून. एकूणच हनुमानाचं जन्मस्थान हे अंजनेरीच आहे असा किमान दावा जो आहे आता इथे केला जातोय. खरं म्हणजे वाद जैसे थे आहे असं म्हणावं लागेल. कुठलाही निष्कर्ष यामध्ये निघाला नाहीये, मात्र गोंधळामध्ये सभा स्थगित झाली आहे. पुढे जाणारे सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24